नमस्कार महाराष्ट्राची सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल येणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे या दरम्यान राज्यातील सत्ता संघर्षावर लवकरच म्हणजे अकरा मे किंवा बारा मे दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत कायदेतज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत त्यांनी ट्विट करत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाप्रकरणी निकाल अकरा किंवा बारा मे दरम्यान लागेल निकालात काय निर्णय होईल याबद्दल काही शक्यता बोलून दाखवल्या आहेत यामध्ये शक्यता नंबर आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षाकडे पाठवणे ही एक, एक मोठी शक्यता सोपा निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे शक्यता नंबर दोन गव्हर्नर भगतसिंह कोश्यारी यांनी जो आदेश काढून फ्लोअर टेस्ट घ्या विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो शक्यता नंबर तीन पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून सोळा आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम एकशे बेचाळीसचा वापर करून घेईल कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत त्यानंतर शक्यता नंबर चार एक दुसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे त्यामुळे दहाव्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयाचा संदर्भ घेऊन हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते ही शक्यता दुसरं आहे व तसे होणार नाही असे वाटते अशा पद्धतीच्या शक्यता ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी राज्याच्या सत्ता संघर्षाबद्दल बोलून दाखवल्या आहेत